नमस्कार. महाराष्ट्रात 5 टप्प्यात लोकसभा निवडणूक घेण्याची भाजपची रणनीती फसली आहे. याबाबत भाजपचं गणित पूर्णपणे चुकलंय. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपला फक्त 150 जागांवर विजय मिळेल असा दावा ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलाय. ते सोमवारी रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी भास्कर जाधव यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. मी माझ्या संपूर्ण राजकीय जीवनात महाराष्ट्रात कधीही लोकसभा निवडणुकीचे 5 टप्प्यात मतदान झालेलं पाहिलं नाही. महाराष्ट्रातूनच केंद्रातील सरकार हद्दपार होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्रात प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठीच 5 टप्प्यात निवडणुकीचे आयोजन करण्यात आले होते. माझ्या अनुभवानुसार 5 टप्प्यांमध्ये लांबलेले मतदान भाजपच्या विरोधात गेले. निवडणुकीच्या 2 टप्प्यानंतर भाजपने 400 पारची भाषा बंद केली आहे. त्यानंतर भाजपची भाषणाची आणि प्रचाराची पातळी खालावत गेली. भाजपचा प्रचार भरकटत गेला. ते विषयाला धरून बोलले नाहीत. या सगळ्यामुळे महाराष्ट्रातील सुसंस्कृत जनता दुखावली गेली. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने अशा प्रकारची भाषा वापरणे कोणालाही अपेक्षित नव्हते. भाजपला 5 टप्प्यात निवडणूक घेण्याचा फायदा होईल असं वाटलं होतं, पण भाजपचं हे गणित फसलं आहे असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. तसेच लोकसभा निवडणूक संपल्यानंतर 1 जूनला एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर होतील, पण त्यापूर्वीच काही गोपनीय सर्वे करण्यात आले आहेत. या गोपनीय सर्वेक्षणांचा कल पाहता मोदी सरकार लोकसभा निवडणुकीत 150 जागांचा आकडाही पार करणार नाही, तर इंडिया आघाडी लोकसभेच्या 350 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा दावा भास्कर जाधव यांनी केलाय. भास्कर जाधव यांच्या या दाव्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.